नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा आज पूनम तुपेयता यांच्या संदर्भात काही गोष्टी बोलायच्या आहेत म्हणजे त्यांनी रात्री एक लाईव्ह घेतली होती आणि त्या लाईव्हमध्ये काही पॉईंट मांडलेले आहेत त्या पॉइंट संदर्भातच काही गोष्टी होणार आहेत तर पहा त्या लाईव्हचं टायटल असं होतं की काही लोक आमचा गैरफायदा घेतात तर त्या संदर्भातच बोलूया तर त्यांचं म्हणजे त्या पूनमताईचं असं म्हणणं होतं की खूप लोक आम्हाला घाण कमेंट्स करतात तसं पाहिलं तर काय असतं ना पूनमताई आपल्या काही गोष्टी चुकत असतात आणि लोक ते आपल्या वाईट कमेंट्सद्वारे ते व्यक्त करत असतात म्हणून आपण असं नाही करायचं नव्याण्णव टक्के लोकं चांगले कमेंट्स करत असतील तर एक टक्का लोक हे वाईट कमेंट्स करणारच आणि मग तुम्ही त्या वाईट कमेंट्सवर लगेच व्हिडिओ बनवतात चांगल्या प्रत्येक कमेंट्स खूप चांगल्या कमेंट्स असतात तुम्ही प्रत्येक कमेंटचा कधी रिप्लाय दिला आहे का चांगल्या मी तर कितीतरी वेळा आत्तापर्यंत तुम्हाला फॉलो करत आहे आणि करत होते या प यापूर्वीही आणि आत्ताही करत आहे खूप साऱ्या कमेंट्स केल्या होत्या परंतु एकाही कमेंट्सला माझा आत्तापर्यंत रिप्लाय आला नाही साधा तुम्ही लाईकसुद्धा करत नाहीत त्या कमेंट्सला म्हणजे मला हा तुमचातला ॲटिट्यूडपणा दिसून आला आणि दुसरी गोष्ट अशी तुम्हाला एखादी वाईट कमेंट्स आली तुमच्याबद्दल व्हिडिओ बनवला रिॲक्शन चॅनलवाल्यांनी तुम्हाला तो लगेच दिसता लगेच दिसतो आणि त्या त्याच्यावरती लगेच तुम्ही रिएक्ट होता आणि व्हिडिओ बनवता म्हणजे किती स्वार्थी आहात तुम्ही तुम्ही मोठे वाले आहात ना म्हणजे सगळे सग्ड़े, सगळ्यांनाच असं म्हणता येणार नाही काही खूप चांगले आहेत परंतु तुम्हाला जे लोक अचानक पुढे गेलेले असतात ना काही म्हणजे ज्यांच्याकडे थोडेफार पैसे असतात ते पुढे गेलेले असतात तर त्यांना काही वाटत नाही परंतु जे लोक अचानक गरिबीतून श्रीमंत झालेले असतात ना त्या ले लोकांमध्ये हा ॲटिट्यूड असतो कारण की आपण कधी कधी वाटतं की नाही बाबा गरीब परिस्थितीतून पुढे गेलेले आहेत नको त्यांना वाईट बोलायला त्यांना परिस्थितीची जाणीव आहे असेल पण नाही तुमच्यामधील जो ॲटिट्यूडपणा आहे ना तो खूप प्रकारे दिसून येतो कारण की तुम्ही भरपूर मागे एकदा म्हटले की च रिॲक्शन चॅनलवाल्या ज्या काही आहेत तोंड दाखवत नाही त्यांना कुठंतरी तोंड काळं केलं असेल किंवा घरचं सांभाळा आमच्यावरती रिॲक्शन देत आहे भरपूर काही बोलल्या होत्या ठीक आहे त्याच्या त्याच्यानंतर आम्ही तुला उत्तरही दिलं होतं पण रात्री ज्या काही बोललीस त्या खू ख म्हणजे खूप गोष्टी तुझ्या चुकीच्या आहेत कारण की तू असं म्हटली की तुला वाईट कमेंट्स लोकं करतात ते तुला दिसतं परंतु एक लक्षात ठेवायचं ताई त्या वाईट कमेंट्समुळे सुद्धा तुला व्ह्यूज वाढतात पैसे वाढतात मग त्या लोकांना वाईट का बोलते एका दादानं तुला अशी कमेंट्स केली होती की ताई तू असं टायटल कावर टाकलं म्हणजे तुझा लोक तुझा फायदा घेतात गैरफायदा घेतात असं टायटल बरं टाकलं तर त्या ता, रिप म्हणजे कमेंट्सवर या पूनमताईनं असं रिप्लाय दिला की लोक येतात लोकांनी यावं पटकन आमचं व्हिडिओ पाहायला लोक म्हणे टायटल का, काहीतरी वेगळं टाकलं ना ते लोक येतात म्हणून आम्ही असं टायटल टाकलं म्हणजे पहा किती बिनधास्तपणे बोलते ज्या वेळेस सुरुवातीला चॅनल ओपन केलेलं असतं त्यावेळेस म्हणायचं आम्ही गरीब आहोत आम्हाला खूप क म्हणजे तुमची गरज आहे सपोर्टची गरज आहे आम्हाला सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा असं आम्ही म्हणायचं आणि एकदा चॅ आय डी मोठी झाली आता एक लाख आय डी होत आली आहे मग आता गरज नसल्यासारखं दाखवायचं उद्धटपणे बोलायचं पब्लिकशी ही तुमची प्रवृत्ती आहे आम्ही जरी रिॲक्शन चॅनलवाले चेहरा दाखवून बोलत नसलो तरी पण आम्ही कधीही प्रत्येक व्हिडिओमध्ये असं कधीच म्हणत नाहीत की आम्हाला लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा असं प्रत्येक कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये आम्ही बोलत असू नक्की साहजिकच आहे आणि शिवाय इथं सगळे इथं कसे असं पैसे छापायलाच आलेले आहेत त्यात आम्ही असू किंवा तुम्ही असो पण एवढा ॲटिट्यूडपणा पण आम्ही अजून दाखवलेला नाही समजलं आणि दाखवणारही ना नाही कधी आपण समोरच्यामुळं आपल्याला पैसे भेटतात समोरच्यामुळं आपण पुढे जात आहोत तर समोरच्यालाच आपण एवढी उद्दड भाषा वापरायची हे तुमच्या तुमच्या स्वभावामध्ये आहे ते आमच्या नाहीये आणि हो दुसरी गोष्ट अशी तुझं काय म्हणणं असतं की लोक काय करतात माहिती का आम्ही आमचं डेली रुटीन दाखवतो आम्ही आमचं व्हिडिओ दाखवतो ह्यांना काय प्रॉब्लेम जातो आम्ही आमचं उठल्यापासून झोपेपर्यंत माझं जे रिअल आहे ते मी सगळ्या गोष्टी शेअर करते माझं जे सगळ्या गोष्टी दिवसभरातील घड्यामोडी मी तुमच्यासमोर सादर करते तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पाहू वाटलं तर पहा नाही तर स्क स्किप करू म्हणजे तो व्हिडिओ स्किप करून पुढे जात जा म्हणजे आत्ता बोलत आहे सुरुवातीला का नव्हते बोलत असं म्हणजे ज्या लोकांमुळे मोठे झाला त्या लोकांना तुम्ही असं बोलतात तुमची आमचं काही वैर नाही आपण भाऊकी आहेत किंवा शेजारी राहत नाहीत किंवा दुश्मनी नाही पण एक सांगायचं पुनमताई ज्या लोकांमुळे आपण मोठे झाले त्या लोकांना एवढं उद्धटपणे बोलायचं नसतं एक ताई असं म्हटली की मग तुम्हाला एवढा राग येतो किंवा एवढं तुम्हाला वाईट कमेंट्स येतात तर चॅनल डिलीट करा परत पुनमताईने तिला रिप्लाय काय दिला त्या ताईला माहिती आहे का माझं चॅनल आहे मी चॅनल बंद करायचं चा की चालू ठेवायचं चा माझा प्रश्न आहे आणि तुम्ही कशाला सांगताय वगैरे अशा भरपूर प्रकारात ती म्हणजे रिप्लाय देते मग तुझं चॅनल आहे ना बाई तू कशाला तुझं रे घरातल्या पर्सनल लाईफ सोशल मीडियावरती मांडते जे काही गोष्टी दिसतात गाडी घेतली घर बांधलं ठीक आहे ना तुझ्या कष्टांनी बांधले कष्ट कष्ट तरी काय करत असतात ग म्हणे आम्ही कष्ट करतोय दोन जी बी डाटा उडवते लोकही काहीतरी डाटा उडवूनच तुला त्या कमेंट्स करतात ना लोकांचाही डाटा संपतोच ना तुला तुझे व्हिडिओ पाहताना लोक काय फुकट पाहतात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बनवायला पैसे कमावायला डाटा म्हणजे टाकायला तुम्हाला पैसे लागतात आणि लोकांना कमेंट्स करायला तुमचे व्हिडिओ पाहायला तुमचा वॉच टाईम वाढवायला व्ह्यूज वाढवायला लोकांना काय फुकट वाढ म्हणजे आणतात का सगळं त्यांना नाही का डाटा टाक डाटा घालायला पैसे लागत बॅलन्सला त्यांना पैसे लागत नाहीत का लोकांचा विचार करा गाडी घेतली एवढं कधी व्हिडिओ बनवला का त्यांच्यासाठी स्पेशल की खरंच तुमच्यामुळं आज मी पुढे गेलेली आहे तुमच्यामुळं हे आम्हाला दिवस पाहायला मिळाले आहेत असं कधी म्हटले का एखाद्या व्हिडिओमध्ये पण नाही तुमचा ॲटिट्यूड अजून वाढत चालला आहे कारण की तुम्हाला पैशाचा गर्व झालेला आहे जास्त ठीक आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत ना तुम्हाला कमेंट्स केल्याचा राग येतो तुमच्यावरती व्हिडिओ बनवल्याचा राग येतो तुम्हाला सगळ्याच गोष्टीचा राग येतो मग स्वतःमध्ये सुद्धा आपण काही गोष्टी बोलायला पा बदलायला पाहिजेत स्वतःच्या पण चुका आपल्याला दिसल्या पाहिजेत तुम्हाला चांगलं बोलले म्हणजे तुम्ही चांगले आणि तुमच्याबद्दल एखादी वाईट कमेंट्स आली की तुम्ही लगेच त्याला रिप्लाय देणार त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवणार चांगले लोक कमेंट्स करतात त्यांच्याबद्दल का नाही व्हिडिओ बनवला एखादा बनवा की कितीतरी छान छान कमेंट्स असतात कितीतरी ताई अशा आहेत की खूप छान कमेंट्स करतात दादा पण असे आहेत की खूप छान प्रकारे कमेंट्स करतात मग त्यांच्यावरती एखादी छान व्हिडिओ बनवा ना का नाही बनवत पण नाही तुमचं कसं आहे माहिती का जे असे लोक आहेत ना जे अचानक पुढे गेलेले आहेत तर त्या लोकांचं कसं असतं माहिती त्यांना व्ह्यूज कमी येतात तुमच्या चॅनलला तुमचे पहा आयडी असतात तुमचे एक लाखापर्यंत तर तुम्हाला व्ह्यूज असतात वीस हजार तीस हजार चाळीस हजार यापेक्षा जास्त तुमचे व्ह्यूज नसतात माहिती आहे आम्ही पाहतोय पण तुमचं कसं असतं माहिती आहे का तुम्हाला तुम्ही डेली तुम्ही व्हिडिओ अपलोड केले तुम्हाला व्ह्यूज कमी मिळाल्या की तुम्ही एक नाटक करताय आठवड्यातनं एक दिवस किंवा पंधरा दिवसातनं किंवा कधीतरी ज्यावेळेस तुम्हाला असं वाटते की व्ह्यूज वा आपल्याला कमी उभं राहिल्यात तर त्यावेळेस तुमचा एक ड्रामा असतो काहीतरी वेगळा टॉपिक निवडायचा हे असं म्हटलं ते तसं म्हटलं नाहीतर घरातलं भांडण दाखवायचं काहीतरी वेगळा पॉईंट मांडायचा जेणेकरून लोक आपल्या व्हिडिओकडे अट्रॅक्ट झाले पाहिजेत असं तुमचं ड्रामा असतो पण कसं आहे ना हा जास्त दिवस चालत नसतं लोक तुम्ही कष्ट करा तुम्ही काय म्हणताय मी कष्ट करते कष्ट काय करताय अगं वीट भट्टीवरती राहणामध्ये खुरपायला शेतामध्ये जा लोकां लोक लोकांकडे पहा जरा तुमच्या आजूबाजू म्हणजे तुमचे जे शेजारी राहतात ते लोकांकडे पाहते किती कामं कर करत असतात जेव्हा एखादं मजूर एखादी बाई एखादं पुरुष जेव्हा दुसऱ्याच्या इथं शेतामध्ये कामाला जातो त्यावेळेस त्या व्यक्तीकडून त्यांना पैसे यायचे यायचे असतात आणि तरीसुद्धा तो मालक म्हणजे तो शेत शेतीचा जो मालक आहे तो म्हणेल ते काम ते करायला तयार असतात आणि तरीसुद्धा ती त्यांना रिस्पेक्टफुली बोलत असतात त्या मालकाला तर पण तुमचा पा कसं आहे माहिती आहे ना त्या ज्याच्याकडून पैसे येतात ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे भेटतात तुम्ही त्याच लोकांशी उद्धटपणे वागतायत असा तुमचा स्वभाव आहे आणि काही बोललं म्हणजे तुम्हाला राग येतो ॲक्सेप्ट करायला शिका आपण जर सोशल मीडियावरती आहोत आपण जर आपला सगळा बाजार सोशलवर सोशल मीडियावरती मांडत असेल तर त्यामधून येणाऱ्या काही प्रॉब्लेम्स किंवा काही टोमणे किंवा काही वाईट कमेंट्स त्या स्वीकारायला तुम्ही तयार राहा त्या ॲक्सेप्ट करायला जा म्हणजे स्वतः करत जा तेव्हा कुठेतरी ते तुमचं अजून चांगलं होईल आणि मला तर असं वाटतं पूनमताई तुम्ही अजूनही पुढे जावं खूप खूप कमवावं कारण का आहेत तुला तीन मुली मला मान्य आहे पण लोकांची ते जाऊन बघ चार चार मुली घेऊन सांभाळतात काही काही शेतामध्ये कष्ट करता, करतात तुम्ही काय करतात घरी बसल्या बसल्या व्हिडिओ बनवतात खातात पितात व्यवस्थित फिरतात शॉपिंग करतात तुम्हाला गरीब कशाने म्हणायचं आम्ही गरीब आम्ही आम्ही गरीब चाळीस पन्नास हजार रुपये महिना पगार घेत असाल तुम्ही आणि म्हणा आम्ही गरीब गरीब कुणाला म्हणायचं माहिती आहे ना जर ज्याला दिवसाला आत्ता काय खाल्लं आत्ता जर जेवलं तर उद्या काय खायचं हा प्रश्न ज्याला पडतो ना त्याला गरीब म्हणायचं आणि आज काम केल्याशिवाय उद्या खायला भेटत नाही ना तर त्याला गरीब म्हणायचं तुम्हाला नाही तुमची शॉपिंग तुमचं हिंडणं फिरणं आज तुम्ही फोर व्हीलर गाडीमधून फिरताय लोकांना सायकल नाही फिरायला ज्या लोकांना त्यांना गरीब म्हणायचं आणि स्वतःला गरीब म्हणून घेत आहे खायलासुद्धा पहा तुम्ही रोज रोज छान छान आयटम करताय करा आम्हाला काय करायचं अजून करा परंतु लोकांशी नीट बोला ज्या लोकांमुळे तुम्ही आज जे मौज मजा करतायत ना त्या लोकांना नीट बोला आणि तुम्ही जेवढं जास्त प्रतिउत्तर रिप्लाय द्याल ना वाईट कमेंट्सला तेवढ्या जास्त वाईट कमेंट्स तुम्हाला येत राहणार हे लक्षात ठेवा कारण की तुम्ही सोशल मीडियावरती आहात बोलताना थोडंसं भान ठेवत जा आणि पहा दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे वाईट कमेंट्स करणाऱ्याला करणाऱ्यांना जे रिप्लाय देतात ना तर त्यांचं लक्षात ठेवा त्यां ते सुद्धा लोक तुमचं टाईम वाढवतात तुमचे व्ह्यूज वाढवतात आणि तुमचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच वाईट वाईट कमेंट्स करतात कारण की त्यांना त्या व्हिडिओमध्ये काय आहे आणि काय त्या त्याच्यानंतर त्यांना वाईट कमेंट्स करायला सुद्धा व्हिडिओ अगोदर पूर्ण पाहावा लागतो हे लक्षात घ्या म्हणून त्यांचेसुद्धा कुठेतरी आभार मानत जा लक्षा नु, हे लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळं उठायचं आणि काहीतरी व्हिडिओ बनवायचा आणि लोकांना फक्त वाईट बोलायचं काहीतरी नवीन टॉपिक निव निवडायचा हे कुठेतरी तुम्ही थांबवा चांगलं एक चांगलं एक आपलं क कुटुंब एक आपली फॅमिली पुढे जाते आपलं नागरिक पुढे जातात माणसाला खूप छान वाटतं बरं वाटतं अजून पुढे जावं लवकरच तुझे दोन दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हावेत आम्हाला तर खूप इच्छा आहे परंतु परिस्थितीची जाणीव ठेवावी ज्यांनी आपल्याला मदत केली ज्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केला त्या लोकांचं अभिनंदन करावं त्यांचा म्हणजे त्यांच्याबद्दल कृतज्ञता असावी मानामध्ये एवढं कृतज्ञ बनू नये हे लक्षात ठेवा आणि जे दुसऱ्याला टोमणे मारून दुसऱ्याबद्दल व्हिडिओ बनवून किंवा दुसऱ्याला असं तोंड काळं वगैरे ह्या ज्या गोष्टी बोलतात ना तर ते कुठेतरी बंद करायचं कारण की एवढं हवेत उडणं योग्य नसतं लोकांकडं ज्या स्त्रिया कष्ट करतात तर त्या स्त्रियांकडे एकदा पहा तुम्ही काही कष्ट वगैरे करत नाहीत बसून व्हिडिओ बनवतात फक्त आणि म्हणे आम्ही कष्ट करतो आम्ही कष्ट करतो जे कष्ट कशाला म्हणतात अंगातनं घाम गाळावा लागतो त्यांना कष्ट म्हणतात आमचं रिॲक्शन चॅनल आहे आणि आम्ही रिॲक्शन देतच राहणार कारण की हे बघ आम्ही का काही तुझे वैयक्तिक दुश्मन नाही आहेत पण आम्हाला ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात ते आम्ही नक्कीच मांडणार याच्या वलीकडे आम्हाला काही म्हणायचं नाही मला तर वैयक्तिक तुला काही बोलायचं नाही कारण की तू कष्ट करत राहा यूट्यूबवरती काम करत राहा अजून पुढे जा परंतु लोकांना लोकांच्या नजरेत वाईट बनशील असं काही करू नको एवढंच तुला मनापासून सांगायचं आहे तर तुम्हाला सर्वांना माझे व्हिव सबस्क्रायबर यांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद